शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आहोत, काँग्रेस सोबत नाही असं सांगत मवियाच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी नव्या राजकारणाचे संकेत दिलेत. मवियाच्या जागावाटपाच्या बैठकीला पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्या आंबेडकरांनी इंडियासारखी मवियाची स्थिती होऊ नये यासाठी ताक फुंकून पित असल्याचं सांगितलंय. तर आंबेडकर सकारात्मक असल्याचं मवियामधील इतर नेत्यांचं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेसाठी 6 जागांची मागणी केल्याचं सुद्धा समजतंय. पाहूया संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत दाखल झाले. बैठकीत आंबेडकरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. बैठक संपण्याआधीच बाहेर जाण्याचं कारण सांगत प्रकाश आंबेडकर बाहेर पडले. आधी किमान समान कार्यक्रम आणि मग जागा वाटपाची चर्चा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले पहा. शिवसेना राष्ट्रवादी सोबत आहोत, काँग्रेस सोबत नाही. इंडिया आघाडीसारखी मवियाची स्थिती होऊ नये. ताकही फुंकून पिण्याचा वंचितचा आग्रह आहे. आधी किमान समान कार्यक्रमाची चर्चा करा. किमान समान कार्यक्रम मान्य केल्यानंतर मग जागा वाटपाची चर्चा करू. सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे. फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे. तर बैठक संपल्यानंतर मवियातील ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकर सकारात्मक असल्याचा सूर आळवलाय. तर आंबेडकरांच्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या नाना पटोलेंना सारवासारव करावी लागली. जागा वाटपांवर चर्चा सुरू आहे. आमच्यासाठी जागा वाटप हा इश्यू नाही. भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे, त्यानंतर जागा वाटप. पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव, संपूर्ण पराभव, त्यानंतर जागा वाटप येत आहे. जागा वाटपावरती चर्चा सुरू आहेत. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना आणि स्वतः प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी, आमच्यामध्ये फार मतभेद नाही. आंबेडकर साहेबांच्या प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की संविधान वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते म्हणून आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, हे त्यांचं स्पष्ट मत होतं. ते पत्रकारांशी काय बोलले मला माहीत नाही, पण वरती जी चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगतो. प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहोत, काँग्रेस सोबत अजून आमचं काही बोलणं झालेलं नाही. आपण त्यांचं प्रेस कॉन्फरन्स इथं होतो, ते मी बाजूलाच उभा होतो, असं ते काहीच बोलले नाही. इंडिया आघाडी अजूनही मजबूत आहे असं संजय राऊत ठासून सांगतात. तर राऊतांच्या शेजारी उभं राहून प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडी आता संपुष्टात आल्याचं जाहीरपणे सांगितलं, त्यामुळे संजय राऊतांना नंतर सारवासारव करावी लागली. इंडिया आघाडी माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पाठ झालेले आहेत. या आघाडीचं इंडिया होऊ नये ही आम्ही मी दक्षता घ्यायचं असतात त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. इंडिया अलायन्स या देशामध्ये काम करते. काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्समधले, त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहेत त्या. पश्चिम बंगाल असेल, पंजाब असेल, आप असेल, तृणमूल असेल. आता आप आणि काँग्रेस तर दिल्लीमध्ये युती होते, पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं. आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे, त्या बाहेर नाही पडल्या. जागा वाटपात काही विषय झाले असतील, पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत, घटक आहेत. आणि बहुतेक पुढली एक मीटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स. मवियाच्या जागा वाटपाच्या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी वंचितची बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचितची 12 जागांची मागणी 6 जागांवर आल्याचं समोर आलंय. मवियात 6 लोकसभा मतदारसंघांसाठी वंचित आग्रही आहे. अकोला, सोलापूर, परभणी आणि बुलढाणा या जागा त्यांना हव्या. दक्षिण मध्य मुंबईवरही वंचितनं दावा केलाय. आधीच्या 12-12 फॉर्म्युल्याच्या भूमिकेमध्ये त्यांनी बदल करण्याची तयारी दाखवल्याचं दिसतंय. वंचितनं 6 जागांची मागणी केली तर मवियात जागा वाटपात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आंबेडकरांनी काँग्रेस सोबत नाही तर शिवसेना राष्ट्रवादी सोबत असल्याची भूमिका घेतली असण्याची शक्यता आहे.
मवियाबाबत आंबेडकर सकारात्मक असले तरी त्यांचं समाधान झालंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आता जागावाटपाची पुढची बैठक 5 दिवसांनी होणार असली तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत होण्याची शक्यता आहे. भाजपचा पराभव हे प्राधान्य सांगण्यात येत असलं तरी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर मवियाचं भवितव्य अवलंबून असेल असं दिसतंय. भाजपाला रोखण्यासाठी वंचित मवियासाठी महत्वाची असली तरी वंचितच्या सहभागानं पुढची चर्चा बिघडणार तर नाही ना असा प्रश्न अजूनही कायम आहे. ओंकार वाबळे, पुढारी न्यूज, मुंबई.